नमस्ते दोस्तों, सब्सक्राइब कीजिए बकरीवाले यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ये बिल्कुल मुफ्त है। धन्यवाद। और देखिए ढेर सारे गुड फार्मिंग वीडियो। दोस्तों नमस्कार, मैं हूँ गौरव गिरी। बहुत लोग मुझे पूछ रहे कि शेवरीचं झाड कसं लावायचं, तर त्याच्यावर आज व्हिडिओ बनवतो आहे आम्ही। हे रान बनवलं आहे आम्ही, तर हा माझा मित्र हर्षल पवार व्हिडिओ सॅम्पलसाठी तुम्हाला दाखवतो आहे। बघा, आता ही बी टोचली शेवरीची, जर बांधावर लावायचं असेल आधी थोडी माती टाकली, माती टाकल्यानंतर परत पुढे 6 इंच सरकला, परत तिथं ठेवल्या बिया, 4-5 बिया ठेवतोय तो एका जागेवर 6-7 इंचावर, परत पुढे टाकले, पुढे सरकला। हे बघा आम्ही रान बनवून घेतलं आहे, थोडं पाण्याने भिजलेलं आहे, ओलं झालेलं आहे। हे बघा असं रान एवढं भिजून घेतलेलं आहे, मस्त ओलं झालेलं आहे। तो बघा असं माती थोडी थोडी लोटत चाललंय, जास्त माती लोटायची नाही, वाटेल तेवढी गरज येईल तेवढी एकदम थोडी माती लोटायची। 6-7 बिया एका ठिकाणावर ठेवायचं, जेणेकरून एक बी नाही फुटली, दुसरी फुटल, दुसरी नाही तिसरी, तिसरी नाही चौथी। हे बघा कसा ठेवत चालला, तसंच तो त्याच्याजवळ परत पुढच्या अंतरावर आता पुढं इकडं इकडं असं या बाजूला त्याच्यावरती, हां हे बघा त्याच्यावरती बी सिमिलर तो 6-6 इंचावर लावू राहिला। अशी तुम्ही लावायची शेवरीचं बी, साधारण एका एकरमध्ये साधारण तुम्हाला 8 किलो बी लागेल, 8-1 किलो एक एकरमध्ये, म्हणजे 1 किलोमध्ये तुमचं 8-1 गुंठे व्हायला पाहिजे। आमचा दशरथ घास आहे, बघा बघा क्वालिटी बघा, बकरीवाल्यांच्या दशरथ घासची क्वालिटी बघा। हर्षल भाऊ इकडे बघा, आपली क्वालिटी कशी, एक नंबर, कशी एक नंबर। हा दशरथ घास झाला। आता हा मेथी बघा, बघ कटिंग करते आमची मुलगी, तिथली कामाला येते लेबर, आमचं कापतंय घासाचं। पातळ झालं, 4-4.5 वर्ष झाली या झाडाला, ह्या घासाला। हे बघा आमचा घास दाट आहे, थोडा विरळ झाला आहे मित्रांनो। तर शेवरीचं घासाचं दशरथचं कोणतं बियाणं लागलं तर सांगा, आम्ही तुम्हाला पोच करू। थँक्यू।